हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद मी अतुल सिंह विठ्ठल जोशी मिल परिसर उपासना केंद्र श्रद्धावान धुळे केंद्र माझा कोरोना काळातला अनुभव गेल्या वर्षी साधारण मे महिन्यातला आहे दोन हजार एकवीसमध्ये मग मे महिन्यात त्यावेळेस लॉकडाऊन वगैरे चाललेलं होतं घरातून बाहेर पडत नव्हते परंतु गेल्या दोन वर्ष दीड वर्षापासून आपण घरात अडकलेलो असल्यामुळे आम्ही ठरवलं की माझं भुसावळला सासरवाडी आहे भाऊ जळगावला राहतात की आपण तिकडे फिरून यायचं म्हणून मी मिसेस माझे अर्चना विरा दोघं मुलांसह आम्ही माझ्या स्वतःच्या कारणी जळगावकडे जात होतो जळगावकडे जात असताना अमळनेर मार्गे नवीन रस्ता झालेला आहे म्हणून मग त्या मार्गाने आम्ही गाडी घेतली इकडे पारोळा मार्गे रस्त्याचं चा काम चालू आहे वा तिकडनं जाण्यापेक्षा आपण चांगल्या रोडने जाऊया म्हणून धुळ्यापासून काही अंतरावर फागणे गाव आहे फागणे गावामध्ये मी असताना मला मिलिंद सिंह नाईक जे आहेत आपले डिस्ट्रिक्ट कमिटी मेंबर सी सी सीचे मुंबईचे त्यांचा फोन आला त्यांनी विचारपूस केली कसे आता तुलसिंह आपलं कसं काय चाललं आहे घरी काय सगळ्यांच्या तब्येती वगैरे अशी आमची चर्चा चालू होती त्यांच्याविषयी मी बोलत होतो ते माझ्याविषयी विचारणा करत होते असं सगळं चालत असताना माईक हा कारला माझा कनेक्ट असतो मोबाईल तो मोबाईल कनेक्ट असताना त्यांच्याशी माझं बोलणं चाललेलं होतं मग त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं की तुम्ही अतुल से हळू गाडी चालव म्हणे तू गाडी हळू चालवायला सांगितली बापूंनी ऐंशीच्यावर स्पीड नेऊ नको असं सगळं आमचं बोलणं चाललेलं होतं आणि काही एक चार ते पाच चा किलोमीटर अंतर तोपर्यंत आमचं पास होऊन गेलं होतं आमच्या माझ्यापुढे एक मोटरसायकल चालत होती त्याच्यापुढे एक एस टी चा आमच्या मागे एक एस टी चालत होती ते एस टीवाला इतकी घाई करत होता केव्हापासून म्हटलं याला पुढे जाऊ द्या मग मिलिंद सिंहचा फोन मी ठेवलाच आणि एक मिनिट होत नाही तेवढ्या वेळात तो एस टीवाला आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेला आणि जसंही त्याने ओव्हरटेक करून पुढे गेला तर त्याचं एस टीचं दार उघडलं आणि त्या एसटीच्या दारातनं एक साधारण चार ते पाच फूट उंचीचा मोठा पाईप म्हणजे जो सबमर्सिबल पंप होता तो बाहेर पडला तो बाहेर पडताच तो मोटरसायकलवाला त्या पंपावर आदळणार तेवढ्यात त्यांनी ते ते गाडी कंट्रोल केली त्यांनी गाडी कंट्रोल केली आम्हालाही अर्जंटमध्ये गाडी कंट्रोल करावी जर कदाचित असं झालं असतं की तो पंप आमच्या कारवरच येऊन काचेवरच पडला असता पण नेमकं मिलिंद सिंहांच्या रूपाने म्हणजे बापूच तिथे आलेले होते की बापूंनी ते मला गाडीचा स्पीड कमी करायला सांगितलेला होता तो कमी केला मी गाडीचा स्पीड कमी नसता कदाचित तर ते काय विघ्न आलं असतं ते बापूने जो मला वाचवलेलं आहे म्हणजे ते सांगू शकत नाही मी हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ संवित जय जगदम जय दुर्गे